सुरुवात करूयात बातमीपत्राला, पण त्याआधी नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडी तुटेल, 24 तासात महाविकास आघाडी तुटेल, रामदासभाई कदम यांचं वक्तव्य। चिपळूण मधून प्रशांत यादव यांची उमेदवारी निश्चित, 24 ऑक्टोबर रोजी दाखल करणार उमेदवारी अर्ज। तर शेखर निकम यांनी केला प्रचाराचा शुभारंभ, श्रीदेव केदारनाथला ग्रामस्थांनी घातलं साकडं। रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण, मंगेश मोरे यांनी पुन्हा उठवला आवाज। आणि एमआयए केजीएन प्रायमरी स्कूल मध्ये नवीन पदभरती। आणि आता बातमीपत्राच्या सुरुवातीलाच मोठी बातमी समोर आहे। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय, सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मात्र अद्यापही महाविकास आघाडीकडून जागा वाटपाबाबत कोणतीही भूमिका स्पष्टपणे मांडण्यात आली नसल्याचं दिसून येतंय। तर अवघ्या काही तासात म्हणजेच येत्या 24 तासात महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल असं खळबळजनक वक्तव्य शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी केलंय, त्यामुळे आता मोठी खळबळ उडाली आहे। मुख्यमंत्री पदाच्या वादावरून ही आघाडी तुटेल असं सांगत संपूर्ण महाराष्ट्र येत्या 24 तासात ही आघाडी तुटल्याचं पाहिल असं रामदासभाई कदम यांनी म्हटलंय। खेड येथील जांगे येथील निवासस्थानी मंगळवारी दुपारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी रामदासभाई बोलत होते। अतिशय गोपनीय जी माहिती आहे त्या माहितीनुसार उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारसाहेबांचं राष्ट्रवादी आणि काँग्रेस याच्यामध्ये प्रचंड मतभेद झालेले आहेत तिकीट वाटपाला। आणि काही तासातच यांची तुटली युती, युती फुटली, हे काही तासामध्येच महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणार आहे। त्याचं कारण असं आहे की उद्धवजी मुख्यमंत्री पदाचं बासिंग गुडघ्याला बांधून बसलेले आहेत आणि तिकडे नाना पटोले देखील गुडघ्याला बासिंग म्हणून बसलेले आहेत मुख्यमंत्री पदासाठी। प्रचंड गस्तीखेच चालू असताना आदरणीय शरद पवारसाहेब यांची ओळख संबंध देशाला नाही तर जगाला आहे अशी गुगली टाकतील की ते दोघांनाही संपून टाकतील, काँग्रेसला सुद्धा आणि उद्धव ठाकरे सुद्धा। काही तासातच किमान ह्या 24 तासामध्ये तुम्हाला महाराष्ट्र अनुभव येईल की उद्धव ठाकरेंची शिवसेना या युतीतून बाजूला झालेली आपल्याला पाहायला मिळेल। ते शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंसारखं आव आणतात फक्त, पण बाळासाहेबांचे गुण उद्धव ठाकरेंच्या मध्ये अजिबात नाहीत। 24 ऑक्टोबर रोजी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत यादव हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रशांत यादव यांच्यात थेट लढत होणार हे मात्र निश्चित झालंय। तर चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शेखर निकम यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली, तरी सोमवारी त्यांनी प्रचाराचा नारा देखील वाढवलाय। त्यांच्या सावर्डे या मूळ गावी असलेल्या श्रीदेव केदारनाथाचे दर्शन घेऊन त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला। यावेळी सावर्डे येथील ग्रामस्थांनी श्रीदेव केदारनाथाला साकडे घालून दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहणारे शेखर निकम हे निवडून येऊ दे आणि मंत्री होऊ दे असं साकडं घातलंय। चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून शेखरजी निकम यांच्यातर्फे आपण सर्वांनी आपल्या केदारनाथला येऊन नारळ दिले, आपल्या दारानं सांगितलेलं आहे, आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत। आणि केदारनाथ नेहमीच आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे। सावर्ड्यामध्ये जो कोण चांगल्या पद्धतीने काम करेल त्याच्या पाठीशी आपला देव कायम सातत्याने उभा राहिलेला आहे आणि ह्याची प्रचिती तुम्हाला निकम साहेबांच्या रूपाने वेळोवेळी आलेली आहे। मी आजच्या दिवशी एवढंच सांगेन की आपण एवढे उत्साहात आहात, आपण एवढे ताकदीने पाठीशी आहात, त्यावेळी मला वाटत नाही की कशाची चिंता असण्याचं कारण आहे। फक्त गाफील न राहता सगळ्यांनीच स्वतःच उमेदवार आहात तुम्ही, म्हणजेच उमेदवार हीच भूमिका घेऊन आपल्याला जास्तीत जास्त लक्षपूर्वक 1 महिना काम करावं लागेल। 1 महिना तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी द्या, पुढचे सगळे दिवस हे तुमचा सेवक म्हणून काम करण्याची संधी निश्चितपणे।
म्हणजे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांसंदर्भातली. रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. खेड नगर परिषद हद्दीतील नादुरुस्त रस्ते दुरुस्त करणे याकरिता कोल्ड मिक्स रेडीमिक्स डांबीकरण साहित्य न वापरता तात्पुरत्या स्वरूपात जांभ्या दगडाने मलमपट्टी केलेल्या रस्त्यांनी पुन्हा जैसे थे स्वरूप धारण केले. खेडमधील रिक्षा व्यावसायिक मंगेश मोरे यांनी 15 ऑगस्ट रोजी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. त्यावेळी प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. प्रशासनाने ठेकेदाराला आदेश दिल्यानंतर ठेकेदाराने तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यावरील खड्डे बुजवले. मात्र आता परतीच्या पावसाने हा रस्ता पुन्हा खड्डेमय झालाय. मंगेश मोरे यांनी स्वतः या संदर्भात सखोल तपास करत खेड नगर परिषद हद्दीतील नादुरुस्त रस्ते दुरुस्त करण्याकरता कोल्ड मिक्स रेडीमिक्स डांबरीकरण साहित्य पुरवणे कामाबाबत आक्षेप घेत सदर काम हे दरवेळी निकृष्ट दर्जाचंच केलं जातं, मग कामाची बिलं भल्या मोठ्या आकड्यांनी कशी सजवतात असा प्रश्न उपस्थित केलाय. ठेकेदाराची चौकशी व्हावी आणि या संदर्भात गंभीर दखल घेतली जावी अशी मागणी मंगेश मोरे यांनी दीपवाहिनीजवळ बोलताना केली आहे. तरी माझे सहकारी सागर अंजारलेकर यांनी घटनास्थळाचा आढावा देखील घेतलाय. नमस्कार, मी खेड नगर परिषद खेड ते जे दागाव जे रस्ते जे रिपेरिंग करायचे होते ते आम्ही जवळजवळ 2 वर्षात 4 उपोषणं केली. 4 उपोषण करून सुद्धा नगरपालिकेने आम्हाला चांगल्या दर्जेचा रस्ते आम्हाला बनवले नाहीत. त्यामुळे आता आम्ही माहितीचा अधिकारकडनं एक माहिती टाकलेली, त्याच्यात आम्हाला असं कळून आलं की हा 7/3/2024 पासून खेड नगर परिघातील तयाचे वाकण शीतल हॉटेल तिनबत्ती नाका परिसर जगदीश क्लॉथ सेंटर ते सोनाराळी गणेश मंदिर या परिसरात डांबरीकरणने खड्डे भरणे, नगरपालिके हद्दीतील कॅफे कॉर्नरपासून ते छत्रपल नगरपर्यंत रस्त्यावरील खड्डे डांबरीकरण भरणे. आम्ही तर कधी छत्रपल नगर ते कॅफे कॉर्नरमध्ये डांबरीकरणने कधी खड्डे भरलेले बघितलेच नाही. ते सगळे जांभा दगडांनीच खड्डे भरत होते. पण ह्या अहवालात असं आलेलं आहे की हे सगळे खड्डे कोल्ड मिक्स आणि रेड मिक्स व डांबरीकरणने रस्ते भरणे हे असं सगळं इथं लिहिलेलं आहे. पण तरीसुद्धा यांनी डांबर न वापरता कोल्ड मिक्स न वापरता आपल्याला जून महिन्यापासून ते ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत रस्त्यावरती जांभा दगडीने रस्ते भरून खर्च पण आंबट लावलेला आहे. 984,665 रुपये हा खर्च आपल्याला खेड नगरपालिके हद्दीतील जे खड्डे भरलेले आहेत जून महिन्यापासून त्याचा आपल्याला दाखवलेला खर्च आहे. दुसरा खर्च दाखवलेला 1,34,938 रुपये ह्याच्यावरती पण डांबरीने खड्डे भरणे लिहिलेले आहे. पण त्यांनी काय डांबरीने भरलेले नाहीत असे येत आहेत. आणि 28/8 आम्ही 15 ऑगस्टला उपोषण केलेलं, त्याला आम्हाला त्यांनी ते दिलेले की आम्ही तुमचे खड्डे भरू असे. त्यांनी त्याचा जो ठेकेदार आहे निखिल सदाशिव पवार, कामाचा उद्देश खेड नगरपालिका हद्दीतील नादुरुस्त रस्ते दुरुस्त करणे करता कोल्ड मिक्स व रेडमिक्स डांबरीकरण साहित्य पुरवणे, त्याचा खर्च लावलेला आहे 2,24,645 रुपये. म्हणजे सर्व खर्च 15 लाख रुपये खर्च हा फक्त खड्डे बुजवण्यासाठी खेड शहरातील हद्दीतील केलेला आहे. पण हा 15 लाखाचा खड्डे जरी माझ्या मते आम्ही जरी 1-1 लाख रुपयात एक खड्डा भरले नसते 15 खड्डे तरी 1 लाख रुपयाचा खड्डा 5 वर्ष निघाला नसता, असा हा माझ्या मते हा भ्रष्टाचार झालेला आहे नगरपालिकेत असं बोलण्यात का वावगं ठरणार नाही. आणि ह्याची दखल आम्ही आता सध्या इलेक्शन चालू आहे आम्हाला उपोषणाचा मार्ग करता येणार नाही. पण आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना एक लेटर असं देणार आहे की ह्याच्यात जबाबदार व्यक्ती कोण आहे याचा आम्हाला खुलासा करून द्यावा. हे आम्ही आणि ह्या आणि हे सगळं जनतेने पाहिलेलं आहे या 6 महिन्यात ह्या खेडचे जेवढे 15 लाखाचा सर खड्डे भरले नसतील तरी अशी परिस्थिती आता दिसायला नको पाहिजे होती ना. आता सगळीकडे बघायला गेलात तर खेड शहरातील सगळे रस्ते आता खड्डेमय झालेले आहेत. लोकांना खूप त्रास होतो आहे, नागरिक ज्येष्ठ नागरिकांना पण त्रास होतो आहे, जास्त करून रिक्षा व्यावसायिकांना आणि 2-व्हीलरवाल्यांना सगळ्यांना त्रास होतो आहे. त्यामुळे ह्याच्याकडे गर्भेने लक्ष द्यावं असं आमचं तुम्हाला. तर वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी नदी पुलावरती सोमवारी मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगातील ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि जगबुडी नदी पुलावरील कठड्याला हा ट्रक धडकल्याने अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाहीये. मात्र हा ट्रक अपघातानंतर जगबुडी नदी पुलावरील कठड्यावरती कलटलेल्या अवस्थेत पाहायला मिळाला. या अपघाताची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पहाटे उशिरा हा ट्रक महामार्गावरून बाजूला करण्यात पोलिसांना यश आलं. सुदैवाने हा ट्रक एका बाजूला असल्याने महामार्गावरील वाहतूक ही एकेरी वाहतूक सुरू होती.
तर खेड जेसीआय तर्फे 21 ऑक्टोबर रोजी पोलीस दलामध्ये कार्य करत असताना जे पोलीस जवान शहीद झाले आहेत अशा जवानांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून खेड पोलीस आणि जेसीआय खेड यांच्याकडून खेड पोलीस स्टेशन मध्ये आदरांजली कार्यक्रम साजरा करण्यात आला। या प्रसंगी पोलीस निरीक्षक नितिन भोयर, खेड जेसीआय अध्यक्ष जयसी संकेत आपेष्टे, जेसी सेक्रेटरी अमर दळवी, माजी अध्यक्ष दीपक नलावडे, प्रमोद कांबळे, गणेश राऊत, प्रथमेश खामकर, खजिनदार स्वप्नील कदम, सदस्य चैतन सतपाळ, अमित गरुड, मधुर पेठे, कपिल कोळेकर आणि सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते। तर खेड शहरातील बजमये इमदादियाच्या अल्पसंख्याक विनाअनुदानित एमआयए केजी अँड प्रायमरी हायस्कूल मध्ये उर्दू माध्यमाची 3 पदे नव्याने भरण्यात येत आहेत। शासन मान्य संस्थेतून शिकलेले उमेदवार टीईटी पेपर 1 उत्तीर्ण तसेच संगणकाच्या मूलभूत ज्ञानासह उर्दू, मराठी आणि इंग्रजी भाषांवरती प्रभुत्व असणारे असावेत। अनुभवाला प्राधान्य देण्यात येईल, तरी सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी आपला बायोडाटा 1 नोव्हेंबर 2024 पर्यंत शाळेच्या पत्त्यावरती किंवा MIBGirls@rocketmail.com या ईमेल आयडी वरती पाठवावा असे संस्थाध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांनी आवाहन केले। तरी उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय। खेड येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेच्या कैलासवासी प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव माध्यमिक विभाग या प्रशालेतील 17 वर्ष मुलींच्या संघाने क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि कोल्हापूर विभाग क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने काड सिद्धेश्वर हायस्कूल कणेरी येथे 18 ऑक्टोबर रोजी झालेल्या शालेय विभागीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला। या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि मार्गदर्शक शिक्षक संतोष भोसले यांचे, संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेडखळे, विश्वस्त पेराज जोयसर, दीपक लड्ढा, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे, सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी आता शुभेच्छा दिल्या। तर 8 ते 10 ऑक्टोबर रोजी क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी तसेच खेड यांच्या विद्यमाने घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावून यशाला गवसणी घातली। गोळीबार मैदान येथे झालेल्या तालुका स्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेकरता खेड शहरातील विविध शाळांतील संघांनी आपला सहभाग नोंदवला होता। यामध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी क्रिकेट खेळामध्ये आपला सहभाग नोंदवून प्रतिस्पर्धकांना चुरशीची लढत देत 14 वर्षाखालील मुले या गटात तृतीय क्रमांक पटकावला। यामध्ये आय्यान बुरोणकर, तन्मय शिगवण, कॅप जसनाईक, अभिनव शिंदे, रझीन मुसा, श्लोक घरत, आराध्य नलावडे, दत्तप्रसाद साळेकर, कार्तिक दरेकर, शैर्य पंडित, शौर्य पाटणे, आदम दळवी, प्रयाग भोसले, तनिष वायकर, देवाशिष तपकिरे, यज्ञ शिंदे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे। या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांवरती आता कौतुकाचा वर्षाव होतोय। तरी यशस्वी विद्यार्थ्यांना, खेळाडूंना क्रीडा शिक्षक विजय केळसकर यांचे मोलाचे असे मार्गदर्शन लाभले। संस्थेचे चेअरमन विपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी।